हाय डियर्स नाम डिस्कस एटाम क्लास रामाते चाप्टर आय समवाक्य पाठ अब फस्ट एक्सरसाइज ना टेक्स्ट बुक फस्ट एक्टिविटी एने आल्जेब्रिक मेथड अब बीजगणित रूप एने सोलव उत्तर कंपिड़ा इं टीचर परो अब एल टेक्स्ट बुक क्वस्टिन्स श्रद्धि आदमी आरु मार्क कूड़ी कटी कूर मार्कुमे राजु संगड़पेट राजन एत्र मार्क कमुक बीजगणिमें ना क्लास व्यक्त पर बीजगणित नमर कंभव अल अक्स विदान बीजगणित बेस क्यों शो बीजगणित वे कुरे क्यों नाम ऐसा सीमप्ल आय रील पर नमक क्यों अल अब नाम एक्स अब इवे चौदमें राजु मैथ्स पेपर मैथ्स परीक्ष पेपर इटि अब राजुन एत्र मार्क नमक पशे राजु क्लू तुम आर्क कूड़ी कटी नूर मार्क कंपिड़े राजुवेत्र मार्क कटी अब इवे राजुन किटी मार्क अब नमक राजुवे किटी मार्क नमक एक्स अलग अल एक्स वि अब राजुवे मार्क सम एक्स नमुक इिटी मार्क कूड़े अब राजुवे किटी मार्क एक्सी कूड़े आरु मार्क कूड़ी कटी नूर आये अब किटी मार्क एक्स अूड आरु मार्क कूड़ी 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 नामे प्लस एत्र मार्क आवल टू नूर इन एक्स का ना पढ़े समवाक्ये कमर समें समवाक्य समवाक्य नमुकेम एलुपति रु भाग एंम सम इपम सम अल अब इवे एक्सी वे का एक्सी वे का समतिपत एक्सेंटे इवे समेपर एक्सा अल एक्स प्लस आरुले अब इवे एक्सेंटा ई प्लस आरनेणवा पचू रु भाग सम अपरतक नमुक ऐसी संभव समेंपरतो इवे ചിഹ്നമാണുള്ളത് അതിന്റെ എതിർ ചിഹ്നമായിട്ട് മാറും ഇവിടെ പ്ലസ് ആണുള്ളത് അത് സമത്തിന് അപ്പുറത്ത് പോകുമ്പോൾ മൈനസ് ആയിട്ട് മാറും അപ്പോൾ എന്ത് വരും x സമം നമുക്ക് സമത്തിന് അപ്പുറത്ത് ഓൾറെഡി എന്തുണ്ട് 100 ഉണ്ട് 100 ഈ 100 ന്റെ അടുത്തേക്ക് ഈ പ്ലസ് r ആണ് പോകുന്നത് അപ്പോൾ എന്ത് വരും ചിഹ്നം ഓപ്പോസിറ്റ് ആവും അപ്പോൾ എന്ത് വരും മൈനസ് r സമം 100 ന്ന് r പോയാൽ 94 അതായത് x സമം 94 ഈ x എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് രാജുവിന്റെ മാർക്കല്ലേ അപ്പോൾ നമുക്ക് എന്ത് എഴുതാം ഒന്ന് കൂടി താഴെ എഴുതാം രാജുവിന്റെ മാർക്ക് അതിനാൽ ല്ലേ അതിനാൽ നമ്മൾ ചുരുക്കി മൂന്ന് ഡോട്ട് ഇടാം അതിനാൽ രാജുവിന്റെ മാർക്ക് സമം എത്രയാണ് 94 ക്ലിയർ ആയല്ലേ എല്ലാവർക്കും അപ്പോൾ അടുത്ത ചോദ്യം നോക്കാം രണ്ടാമത്തെ ചോദ്യം ഇതാണ് പുസ്തകം വാങ്ങാൻ ലിസിക്ക് അമ്മ 60 രൂപ കൊടുത്തു पुस्तक वांगी मिचम वह 13 रूप लिसी तिचु एत्र रूपये पुस्तक वांगीद अब लिसी कड़ी लिसी कई रूप 60 रूप लिसी कड़ी धीच 13 रूपये अब एत्र रूपये लिसी साधन वांगीद बुक वांगो एत्र रूपये बुक लिसी वांगे कंपिड़े लिसी वांगी बुक वे अल अक्स विूडे अमेद बुक विलास बुकिन्े विलासम एक्स नमुक बुकि विलासम एक्स नामे इन मन लिसी एत्र रूपये कड़े पेयद 60 रूपये 60 रूपये बुक वांगी बाकी लिसी के रूप कूं रूप अब 60 रूप को कड़ी लिसी बुक वांगी ना पैसे कुरेटो एत्र रूपये कुछ बुकि वे अल अक्स 60 माइनस एक्स समें अरुप रूप कड़े एक्स रूप बुक वांग बाकी लिसी 13 रूप किटी अब
आगे पाड़े एण सम मनसो एल चेद नोकी आंसर आिटी नोक अलग एवड़ा तेज नोको अब इतने अड़ चोद निटो चोद विमल नूच रूप साधन वांग इरूटी पद रूप मिचमु आगे एत्र रूपये कई विमल कुछ पैसे कड़ी अभी नूचती मूं रूप साधन वांगी इरूटी पद रूप बाकी अब एत्र रूपको विमल कड़ी चौद्य इंटो नि पर या विमल कई आगे तक अल अल पर आगे तक सम अल्पे नूचती मूं रूप के साधन वांगी अब अभी एक्स नूचती मूं रूप कुर्थम अब एक्स माइनस नूचती मूं अत्र साधन नूचती मूं रूप वांगी बाकी रूप विमल कई इरूटी पदे का ई समवाक्य एक्सें एक्सी कूड़े माइनस नूचती मूंने सामतीपा अब एक्स सामतीपत ऑलरेडी एंत इरूटी पद अट्ठी माइनस नूचती मूं प्लस नूचती मूं सम कूटे पत् एट मूटी एण एक्स एक्स विमल कई आगे तक अब नमक अदाय आगे तक सम आगे तक सम रूप एल इन इन रु चोद बाकी रूम एलुप चोदो या आवश्यक निपचरा इत का नोकोटो नमु मनसो नमक और संख्यो इरूटी अंपत् नूटी अंपत् आई संख्य ऐसी संख्योड ऐसा संख्यो इला अ संख्य नमुक अल अंद एक्स अब और संख्यो अदायद एक्सोड इरूटी अंपत् कूटी प्लस एत्र कूटी इरूटी अंपत् सम अब कूटी नूटी अंपत् नूटी अंपत् संख्य एक्स का समवाक्य सम एक्सेंण अम इरूटी अंपत् सम अपर अब एक्स सम सपड़े एंटाटो नूटी अंपत् अड़क प्लस इरूटी अंपत् माइनस इरूटी अंपत् सम माइनस नूटी तुण्णूटी अब एक्स नूटी एलपल चौदह चौदह अदय संख्य नूटी तुण्णूटी संख्य ऐसा संख्य अल और संख्य ऐसा संख्य संख्या एक्स और संख्य इन कुर एक्स अल कुछ माइनस नूटी तुण्णी एट समें कूटी अरुपति मूं अलसी वैल्यू आमको एक्स नूटी अरुपति मूं प्लस नूटी तुण्णी एट कूटी एत्र वो अल एक्स मूटी अरुपत् अख्या मूटी अरुपत् एलुपल चौदह इतो
നിങ്ങളൊരു ക്വസ്റ്റ്യൻ കിട്ടിയാൽ അതിനെ ദേ രൂപത്തിൽ എഴുതാൻ, കണക്കിൻ്റെ രൂപത്തിൽ എഴുതാൻ കഴിഞ്ഞാൽ പകുതി നമ്മൾ രക്ഷപ്പെട്ടു, ബാക്കി നമുക്ക് എളുപ്പത്തിൽ ചെയ്യാവുന്നതേ ഉള്ളൂ. അപ്പം എല്ലാവരും ഞാൻ ഹോംവർക്ക് ക്വസ്റ്റ്യൻസ് തരുന്നത് ചെയ്യാം, അതോടൊപ്പം എക്സ്ട്രാ ക്വസ്റ്റ്യൻസ് കിട്ടുകയാണെങ്കിൽ ചെയ്യാം, അല്ലെങ്കിൽ ഈ ക്വസ്റ്റ്യൻസ് ഒക്കെ നിങ്ങൾക്ക് തന്നെ വെറുതെ കണക്കായിട്ട് ഓരോ ക്വസ്റ്റ്യൻസ് ഉണ്ടാക്കാവുന്നതേ ഉള്ളൂ. അങ്ങനെയൊക്കെ ചെയ്തിട്ട് കുറേ പ്രോബ്ലംസ് സോൾവ് ചെയ്ത് പഠിക്കാം, അപ്പോൾ നമുക്ക് സ്പീഡ് കിട്ടുള്ളൂ. ഇതിലങ്ങനെ തറവ് ആയാൽ നിങ്ങൾ മാത്സിനെ തന്നെ ഇഷ്ടപ്പെട്ടു തുടങ്ങും കേട്ടോ. എല്ലാവരും നന്നായിട്ട് പഠിക്കുക. ഡൗട്ട് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ, ഇനിയും ഡൗട്ട് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിൽ വാട്സപ്പ് ചെയ്യുക പേഴ്സണലായിട്ട്.